लाड़की बहन योजना मुख्यमंत्री लेक लाड़की लखपति एसटी मध्ये 50% सवलत त्याचबरोबर सकारात्मक आपला महिला आपलं काय ते बचत गट त्याला ताकत देण्याचं काम केलं आणि हे सगळं केलं करत असताना यामध्ये महिलांना आत्मनिर्भर करणं महिलांना सन्मान देणं तुम्हाला 1500 नाही ठेवणार आम्ही तुम्हाला 1500 वाढवणार आम्ही तुम्हाला माझ्या लखपति बहिणी बनवायचे आहेत मला बहिणी इकडे मागे आहेत वाटतं बहिणी मागे ऐक हाँ बहिणी इकडे पण आहे आणि म्हणून तुम्हाला 1500 नाही माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हा तुमचा लाडका भाऊ लखपति बनवल्याशिवाय राहणार नाही आणि जे लोक इकडे आले ते तुमची योजना बंद पाडायला आले म्हणाले कोर्टात गेले कोर्टाने त्यांना एक चपराक लावली आता दुसऱ्या कोर्टात गेलेत नागपूरच्या तिथं पण थोबाडीत देतील आणि आम्ही काय केलं आचारसंहितेमध्ये तुमची योजना अडकू नये म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले म्हणजे आमची नियत आहे साफ आहे नियत साफ आहे देण्याची वृत्ती आहे काँग्रेस महाविकास आघाडीने राहुल गांधी कुठेतरी म्हणाले खट खटाखट योजना पैसे देतो निवडणूक झाली जिंकून आले म्हणाले केंद्राने पैसे द्या मोदी साहेबांकडे पैसे मागायला लागले आम्ही ते नाही पटापट खात्यात जमा केले हा फरक आहे ना हा फरक आहे की नाही आम्ही जे बोलतो ते करतो बाळासाहेब सांगायचे दिगे साहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा एकदा शब्द दिला मग तो परत नाही मग तुमचा एकनाथ शिंदे त्यांचा चेला आहे मग तो कसा शब्द फिरवणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये खूप बदल होईल माझ्या लाडक्या भावांना कुणालाही आता बेरोजगार राहावं लागणार नाही वर्षाला 10,000-10,00,000 नोकऱ्या आम्ही देतोय 10,00,000 स्टायपंड प्रशिक्षण भत्त्या आम्ही त्यांना 6,000-8,000-10,000 महिन्याला देतोय आम्ही जर्मनी बरोबर 4,00,000 लोकांचा करार केलाय 4,00,000 लोक तिकडे नोकरीला पाठवतोय आणि 10,00,000 लोक आपल्या राज्यामध्ये त्यांना शिकवणार त्यांना भत्ता पण देणार त्यांना नोकरी पण देणार आणि म्हणून लाडके भाऊ पण इकडे आहेत लाडक्या भावाने पण जरा याचा सगळ्याकडे प्रचार आणि प्रसार करा जे योजना बंद पाडायला आलेत त्यांना तुम्ही सरकारमध्ये आणणार त्यांना कुठं पाठवणार कायमचं परमनंट नाहीतरी ते घरी बसलेलेच होते फेसबुक लाईव्ह करत होते आणि आता लॉक मारून टाका म्हणजे परत बाहेर यायला नको आणि म्हणून हे महाविकास आघाडी ही पूर्ण बिघाडी आहे हे तुमच्या योजना म्हणाले सरकार येऊ दे सरकार आलं की एक तिंदे सकट सगळ्यांना जेलमध्ये टाकणार त्यांची इन्क्वायरी करणार आणि या योजना बंद पाडणार घरातल्या प्रत्येक माणसाला काय ना काय देण्याचं आम्ही काम केलंय आता काही गोष्टी राहिल्यात ते आपण सरकार आपलं आलं की ताबडतोब आपण लागू करणार आणि या राज्याला विकासाकडे नेणार आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो तुम्ही गाफील राहू नका अरे शिंदे साहेब तर काय येणारच आहे माझ्या एका मताने काय होत आहे बिलकुल नाही तुम्हाला तुमच्याकडून तुम्ही आता ही निवडणूक घेतली ना हातात तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करायचं आहे कारण तुमचा एकनाथ शिंदे राज्यभर त्याला करायचं आहे आणि म्हणून माझी सगळी जबाबदारी तुम्ही घेणार पक्के हातवर करा